ये ट्रेंडिंग जो अभी कपड़े चल रहे हैं वो सभी तरीके के पैटर्न्स हमारे पास शर्ट्स में, ट्राउजर्स में, टी शर्ट्स में अवेलेबल है। और सबसे मेन बात ये है कि हम इस निराला बाजार के इस मार्केट में हमारे जैसा कलेक्शन कहीं और है नहीं। संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण शहरातील प्रथम सत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीवरच प्रस्तावित जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे काम अत्यंत वेगाने होत आहे। लवकरच येथे न्यायदानाची प्रक्रिया सुरू होणार असून आता पैठण तालुक्यातील जनतेला पक्षकारांना न्याय मागण्यासाठी औरंगाबाद शहरात हेलपाटे मारावे लागणार नाहीत। पैठण शहरातील न्यायालयाच्या इमारतीवरच जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात यावे अशी पैठण तालुक्यातील जनतेची मागणी होती। या अनुषंगाने पैठण न्यायालयाचे वकील संघाने याबाबत समयोचित पाठपुरावा केला। परिणामी पैठण शहरात जिल्हा सत्र न्यायालयाची मंजुरी मिळाली। इतकेच नव्हे तर इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून जवळपास 6.5 कोटी रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला। या निधीतून पैठणच्या न्यायालयाच्या इमारतीवर जिल्हा सत्र न्यायालयाची भव्य इमारतीचे लवकरच हे काम पूर्ण होणार असून 2023 न्यायदानाचे पवित्र कार्य येथे होणार आहे। 10 जानेवारी 2022 रोजी प्रस्तावित जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे भूमिपूजन पैठण वकील संघाचे अध्यक्ष पांडुरंग वाकडे यांच्या हस्ते तर न्यायाधीश SN भावसार, न्यायाधीश VS वाघ, न्यायाधीश SR गुळवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। सध्या पैठण तालुक्यातील नागरिकांना न्यायासाठी औरंगाबाद शहरात जावे लागते। परिणामी याचा मोठा त्रास गोरगरीब जनतेला होतो। आता मात्र पैठणलाच जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार असल्याने न्याय मागण्यासाठी जनतेला पक्षकारांना औरंगाबादची हेलपाटे मारावे लागणार नाही। पैठणलाच जिल्हा सत्र न्यायालयाची न्यायदानाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने पैठण तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। आपल्यासोबत पैठणचे प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट देवीदास निवारे सर आहेत। सर, औरंगाबाद समाचार चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आभारी आहे सर। पैठणमध्ये पैठणच्या न्यायालयाच्या इमारतीवर जिल्हा सत्राच्या प्रस्तावित इमारतीचे काम चालू आहे, याबद्दल आपले काय म्हणणे आहे? एक पैठण तालुक्यातील एक नाविन्यपूर्ण अशी इमारत ज्यामुळे की पैठण तालुक्याचा याच्यामध्ये भर पडणार आहे आणि त्यामध्ये पैठण तालुक्याच्या जनतेला इथेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या कामकाजाचा औरंगाबादला जाण्याच्याऐवजी पैठणमध्येच त्याची सोय होणार आहे आणि त्यामुळे इथं न्यायदानाचं काम सुरळीत होऊन ते न्यायदानाला सोयीचं होईल आणि पैठणच्या जनतेला ती सोय या ठिकाणी उपलब्ध करून देत असताना या ठिकाणी पैठण न्यायालयाच्या वकील संघाने जे काही सहकार्य केलं आणि ही इमारत उभा केली आणि उभा करीत असताना या पैठण तालुक्यामध्ये लवकरच जिल्हा सत्र न्यायालयाचं कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी लवकरच या जिल्हा सत्र न्यायालयाचं काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। आपल्यासोबत पैठण वकील संघाचे अध्यक्ष पांडुरंग वाकडे सर आहेत। वाकडे सर, पैठण शहरामध्ये पैठण न्यायालयाच्या इमारतीवर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे काम सध्या सुरू आहे, याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? आज पैठणला जिल्हा सत्र न्यायालय च्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे, त्याचा पैठण वकील संघाला खूपच आनंद झालेला आहे। कारण
पैठणला जिल्हा सत्र न्यायालय व्हावं अशी पैठण वकील संघाची अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि त्या मागणीला आज यश मिळालेलं आहे। आज पैठणला जी न्यायालयाची इमारतीचं बांधकाम होत आहे तर हे लवकरच म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत हे पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये लवकरच या ठिकाणी जिल्हा न्यायालय सुरू होईल अशी खात्री आहे। जिल्हा न्यायालय पैठणला झाल्यानंतर पैठण तालुक्यातील सर्व जनतेला जो दारापाशी न्याय मिळणार आहे, जी शासनाची योजना आहे, त्याचा नक्कीच जनतेला फायदा मिळणार आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।